लवकर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये गणेश विसर्जनाचा गणपतींच्या मूर्तींच्या विसर्जनाचा उत्साह आणि सध्या सोहळा सुरू आहे आणि त्याची थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझा सहकारी अभिषेक भाटे सध्या दादरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहे, तुषार शेटे गिरगावहून आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी पुण्याहून आपल्यापर्यंत ही थेट दृश्य पोहोचवत आहेत. मी सुरुवातीला आता पुन्हा एकदा तुषार शेटे यांच्याकडे जाते. तुषार, दादरमध्ये आम्ही उत्साह पाहिलेला आहे, भरतीची वेळ आहे, पावसाच्या हलक्या सरी बरसतात, मात्र उत्साह काही तसुभरी कमी झालेला नाहीये. गिरगाव मध्ये वातावरण कसं आहे? बोलायचं झालं तर गिरगाव मधलं वातावरण आता भयंकर असं होऊ लागलेलं आहे. मुसळधार पाऊस गेल्या अनेक तासांपासून गिरगावमध्ये सुरू आहे आणि इथून मी तुला थेट गिरगाव चौपाटीची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इतकी व्हिजिबिलिटी देखील कमी झालेली आहे की समुद्र नेमका कुठे आहे ते देखील आपल्याला कळत नाही आणि भरतीचं पाणी जे आहे हे सगळं किनाऱ्यावरती यायला लागलेलं आहे. मात्र इतकं जरी असलं तरी मुंबई पोलीस महापालिकेचे अधिकारी आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे स्वयंसेवक इथे तैनात आहेत त्यामुळे अद्याप इथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. ट्रॅफिक पोलिसांनी जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे पाचव्या दिवसाचं विसर्जन असूनही वाहतुकीची कोंडी कुठे पाहायला मिळत नाहीये. आपण आता बघतोय की कशा पद्धतीनं एक एक गणपती मंडळांना चौपाटीवरती सोडलं जात आहे आणि पुन्हा एकदा या बाजूनी तुला मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गिरगाव चौपाटीकडे येणारी ही सगळी गाड्यांची गर्दी आहे, मात्र मागे जर आपण बघितलं तर पावसामुळे दृश्यता जी आहे आणि किती मुसळधार पाऊस इथे सुरू आहे नक्कीच येऊ शकतो. तृप्ती, जर आकडेवारीचा विचार करायचा झाला तर महापालिकेच्या वतीनं जी आकडेवारी दिली गेलेली आहे त्यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 500 आसपास गौरी आणि गणपतींचं विसर्जन झालेलं होतं. संध्याकाळी हा आकडा वाढणार आहे आणि पावसाचा जर आकडेवारीचा जर विचार करायचा म्हटलं तर सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी 60 ते 70 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. मात्र ज्या पद्धतीनं आता गिरगाव परिसरात किंबहुना कोलाबा परिसरात ज्या पावसाला किंबहुना मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे हे पाहता पुन्हा एकदा 1.5 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी ज्या पद्धतीनं पावसानं गणपती बाप्पांच्या भक्तांच्या आनंदावरती जे विरजण घातलेलं होतं तसंच विरजण आताही घातल्याचं दिसून येत आहे. तुषार, गणेश चतुर्थी पासूनच हा पाऊस सुरू झालेला आहे आणि विसर्जनाच्या कालावधीमध्ये जो पाऊस बरसतोय त्यामुळे खरोखरच गणेश भक्तांच्या उत्साहावरती विरजण पडल्यासारखं दिसतंय. मी पुन्हा एकदा दादरमध्ये जाते, माझे सहकारी अभिषेक भाटे सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिषेक, मगाशी आपण हे दृश्य पाहत होतो, जोरदार पाऊस बरसायला खरं तर सुरुवात झाला होता. तू म्हणाला होतास की जोरदार हवा सध्या सुरू आहे, भरतीची वेळ आहे, मात्र गर्दी देखील आता तेवढ्याच प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे. आता किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी झाली आहे? अगदी तृप्ती, बरोबर 3 वाजल्यापासून दादर चौपाटीवरती विसर्जनाला सुरुवात झालेली होती आणि तेव्हापासून आपण पाहतोय की लागोपाठ जे बाप्पा आहे त्यांचं विसर्जन होतच आहे आणि जी गर्दी आहे ती वाढतच चालली आहे. आपण अशीच काही आणि आज बाप्पाला निरोप देण्यासाठी हे जे लोक गणेश भक्त आलेले आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत. दादा, बाप्पा 6 दिवसासाठी आपल्या घरी होते, आज बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, खूप पाऊस पण पडतोय, काय सांगाल? प्रचंड पाऊस पडतोय, सागराला आले तुफान भरती, अशाही स्थितीमध्ये सगळ्या आमच्या भक्तगणांचा उत्साह काय अलोट आहे. एवढ्या सगळ्या संकटाशी सामना करत, ट्रॅफिकशी सामना करत आम्ही इथे आनंदाने गणेश विसर्जनासाठी आलेलो आहोत. बाप्पा येतात तेव्हा फार आनंद असतो पण बाप्पांचं विसर्जन करताना फार भावपूर्ण वातावरण असतं. बरोबर आहे, ते थोडंफार दुःख असतंच की जो 5 दिवसाचा माहोल झालेला असतो त्याच्यामध्ये सगळे आम्ही आनंदात असतो, पण एक शेवटी एक विशिष्ट काळामध्ये जर विसर्जन करणं भागच आहे तर आम्ही त्याला असं म्हणतो पुढच्या वर्षी लवकर ये. ओके, तुम्ही काय सांगाल? कसं भावपूर्ण वातावरण असतं, फार आनंद असतो बाप्पा येतात तेव्हा, आज वातावरण जर का बघितलं तर फार पाऊस पण पडतो. सगळे भक्तगणांचं जेव्हा गणपती बाप्पा निघतात तेव्हा थोडंसं दुःखदायक वातावरण असतं, परंतु निरोप देताना खूप वाईट वाटतं आणि तरी आम्ही नेहमी म्हणणार असतो बाप्पाला की गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्राचं जे आहे, मुंबईचं जे संकट आहे ते तुम्ही घेऊन जा. तुम्ही विघ्न हरता आहात, सुख करता आहात आणि तुम्ही अशीच आमची कृपा राहावी ही आम्ही गणेश बाप्पाकडे आम्ही विनंती करतो. बाप्पा हे विघ्नहर्ता असतात. पुढच्या वर्षीसाठी काय संकल्पना असेल भारतावरती? आपण पाहतो की चंद्रयान देखील आपलं मिशन होतं, काय संकल्प काय सांगाल तुम्ही बाप्पा? भारताची आर्थिक सामाजिक भरभराट व्हावी, दुष्काळ जावा, शेतकरी सुखी व्हावं आणि सगळ्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर कराव्यात, बस एवढंच
प्रार्थना आहे. नक्कीच तृप्ती तर आपण पाहतोय की भावपूर्ण वातावरण आहे. दादर चौपाटीवरती पण आपण पाहतोय अनेक जे भक्तगण आहेत ते आता इथे सध्या सज्ज झालेले तृप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच अभिषेक, खरं तर हा उत्साह इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या बोलण्यामधून खरं तर स्पष्ट होतोय. पाऊस पडतोय मात्र गणरायाला अखेरचा निरोप द्यायचा आहे आणि तो तितकाच वाजत गाजत द्यायचा आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तुम्ही तिघांनी देखील ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. तुषार, अभिषेक आणि अमोल, तुम्हा तिघांचेही धन्यवाद. तर खरं तर 6 दिवस सेवा केल्यानंतर गणपती बाप्पाला पुन्हा अखेरचा निरोप देणं हे खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक काहूर माजलेला असतो. मात्र तरी देखील जितक्या प्रेमाने सेवा केलेली असते तितक्याच प्रेमाने बाप्पाला निरोप द्यायचा ही प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना असते आणि तीच दृश्य आता आपण पाहत होतो. गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेली गर्दी आपण पाहिलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हेच बोल आहेत की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.